ज्योतिर्मय संस्था आणि कसई दोडामार्ग नगर पंचायतीच्या संयुक्त विद्यमाने दोडामार्ग मध्ये झालेल्या नेत्र आणि दंत चिकित्सा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिराचा लाभ सुमारे 150 रुग्णांनी घेतला. दोडामार्ग बाजारपेठेतल्या श्री पिंपळेश्वर सभागृहात नेत्र आणि दंत तपासणी शिबिर झालं. नगराध्यक्ष संतोष नांचे यांनी शिबिराचं उद्घाटन केलं. यावेळी मुख्याधिकारी साबळे, डॉक्टर अनिकत वैद्य, डॉक्टर रेश्मा खोराटे, मनीषा खोराटे, सौरभ वढावकर, डॉक्टर समीक्षा राऊळ, डॉक्टर सुशांत नाईक, डॉक्टर विजया माने आदी उपस्थित होते. पिंपळेश्वर सभागृहात शिबिरार्थींनी रांगा लावल्या होत्या. अगदी शिस्तबद्ध पद्धतीने शिबिरार्थींची तपासणी करण्यात येत होती. नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. दोडामार्गात झालेल्या या शिबिराचा सुमारे 150 रुग्णांनी लाभ घेतला. ज्योतिर्मय संस्थेच्या वतीनं काहींना मोफत चष्मा वाटप करण्यात आलं. शिक्षण, आरोग्य आणि अन्य क्षेत्रात काम करणाऱ्या ज्योतिर्मय संस्थेचे उपस्थितांनी आभार मानले. प्रभाकर धुरी, कोकण नऊ, दोडामार्ग.